नमस्कार मैत्रिणीने, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज मुंड्याला आकार देताना नेमकं काय चुकतं, कुठं चुकतं आणि आकार चुकू नये म्हणून मुंड्याचे काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मुंड्याला आकार देताना फुगा काय येतो, फुगा येऊ नये, मुंड्याला आकार कसा द्यावा आणि आपली कटोरी आहे ती ब्लाऊज घातल्यानंतर समोर आपला अजिबात ब्लाऊजमध्ये फुगा येणार नाही, पाठीमागं फुगा येणार नाही, ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपले 4-5 प्रश्नाचे उत्तर मी इथं तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. परफेक्ट पद्धत आहे मुंड्याला आकार देण्याची, एकच ट्रिक आहे, ती ट्रिक वापरली ना तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार 100%. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर सुरुवातीला आपण उंची घ्यायची आहे. आता तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, अशाच पद्धतीनं तुम्ही आकार द्यायचा आहे. त्यामुळे इथं मी उंची 13 इंच घेतलेली आहे. आपण गळारुंदी जी आहे ती 2.5 इंच घेऊयात आणि आपण समोरचा गळा टाकूयात. समोरचा गळा आपला 6 इंच घेऊ आपण. आता इथं मी तुम्हाला बेसिक माप सांगत आहे. तुम्हाला कुठल्याही साईजच्या ब्लाऊजसाठी आपण असंच मार्किंग करू. मुंड्याला आकार द्यायचा आहे म्हणजे आपला मुंडा जो आहे तो परफेक्ट येईल. समोरचा गळा आपला म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हा आपला गोलाकार समोरच्या ब्लाऊजचा समोरचा गोलाकार. आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार तर द्यायचा आहे तर मुंडा टाकून घ्यायचा आहे. शोल्डर घ्यायचा आपल्याला 3 इंच. शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला मुंडा जो आहे तो 6 इंच घ्यायचा आहे. तर हा ब्लाऊज जो आहे तो आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला, असं समजूयात आपण. म्हणजे मुंडा 6 इंच टाकलेला आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या, मुंडा जितका चार्टमध्ये असेल तितका घ्या. तर आपल्याकडे चार्टही अवेलेबल आहे मुंड्याचा, कटोरी ब्लाऊज आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्ण अशी मापे दिलेली आहे. आता घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे. तुमच्या ब्लाऊजचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, छातीचा 14 भाग आणि शिलाई मार्जिन म्हणजे इथं 8.5 इंच 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित असं मार्किंग करायचं आहे. तर खालच्या साईडला आपण हे असंच व्यवस्थित जशाच तसं मार्किंग करायचं आहे. म्हणजे हा छातीचा 14 भाग, हे 1.5 इंच मार्जिन. तर हे इथपर्यंत आपल्याला येतं, इथपर्यंत प्रत्येकाला येतं. याच्या पुढं चुकतं, इथं चुकतं, मुंड्याला आकार देताना चुकतं. तर समोरचा गळा परफेक्ट आहे, शोल्डर परफेक्ट आहे, मुंडा परफेक्ट आहे, छातीचा 14 भाग आणि मार्जिन हे आपलं कम्प्लिटली येतं आपल्याला इथं. याच्या पुढे चुकतं कुठं, तर आता आपल्याला काय करायचं आहे. तर इथं आपण 1/2 इंच बाहेर घ्यायचं आहे. 1/2 इंच म्हणजे अर्ध्यातलं अर्ध असं 1/2 इंच बाहेर घ्यायचं आहे आणि वरतून खाली क्रॉसमध्ये बरोबर मार्किंग करायचं आहे. वरती काय घ्यायचं नाही आपल्याला आणि हे खाली फक्त आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी हे 1/2 इंच आपण डाऊन केलेलं आहे. तर बरोबर, आता हे इथं तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, म्हणजे नंतर ज्या काही तुमच्या चुका होतात ते तुमच्या इथं लक्षात येतील. आता आपण मग मुंड्याचं मार्किंग करायचं आहे, अगोदर नाही करायचं. हे 1/2 इंच डाऊन केलं ना मग करायचं. तर आता आपल्याला बरोबर 1.5 इंच आणि 1 इंच असा आकार घ्यायचा आहे. आता 1 इंचाला कुठून आकार द्यायचा, 1.5 इंचाला कुठून आकार द्यायचा ते बघूयात. आता 1 इंचाला कुठून आकार द्यायचा, 1.5 इंचाला कुठून आकार द्यायचा. तर 1.5 इंचाला आकार देताना आपल्याला हे जे आपलं पूर्ण शिलाई मार्जिन छातीचा 14 भाग आहे तिथून आपल्याला असं व्यवस्थित गोलाकार देत आपल्याला हे बघा. ह्या आपण अगोदर जी लाईन आखलेली त्या लाईनपर्यंत आकार द्यायचा आहे. बाहेरची लाईन आपण तशीच ठेवलेली आहे. 1/2 इंच डाऊन जे केलं ते आपण लाईनला टच झालेलं नाही बिलकुल. कुठं आपण आकार दिला, अगोदर जी लाईन आपण आखलेली ना त्या लाईनला आपण आकार दिलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम गोल असा आपला राऊंड आलेला आहे. हा सर्कल जसं म्हणजे वर्तुळ जसं काढतो तसं आपण आता इथं जर इकडल्या बाजूनी वर्तुळ काढलं तर एकदम परफेक्ट गोलाकार येईल. असा गोलाकार तुमच्या ब्लाऊज आला ना तर बाही जोडताना व्यवस्थित जोडली जाते आणि चुन्ना पडत नाही, बिलकुल परफेक्ट येतं हे आपलं. बघू शकता तुम्ही हात पण कसा वळतो माझा गोलमध्ये. हे आपण अगोदर जे मुंड्याची लाईन आखलेली त्याला हा 1.5 इंचाचा गोलाकार दिलेला आहे. आता आपल्याला दुसरा आकार देताना 1 इंचाचा आकार देताना आपल्याला इथून फक्त असं लाईन रेषेवरच यायचं आहे आणि परत रेषेच्या पुढं गेल्यानंतर हे आपण जे 1/2 इंच बाहेर घेतलं ना त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे नंतरचा 1 इंचाचा.
तर तुमच्या आता लक्षात आलं असेल तर आपण मुंड्याला 11 कसे दिले, 1.5 इंचाचा मुंडा अगोदर जी लाईन आखलेली आपण त्याला दिला, आणि 1 इंचाचा मुंडा जो आहे तो आपण 1.5 इंच जे बाहेर आलेलो आहोत नंतर त्या 1.5 इंचाला आपण त्या रेषेवरती हा गोलाकार जॉईंट केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे. तर आपण आता मुंड्याचे जे आहेत ते पॉईंट लिहून घेऊयात, म्हणजे तुम्हाला नंतर बरोबर लक्षात राहतील. हे आपलं मुंड्याचं मार्किंग आहे, मी मुद्दाम असे सरळ रेष बोललेलो आहे. हा आपला मुंडा जो आहे तो, हा जो मुंडा आहे तो आपला 1.5 इंचाचा आहे. 1.5 इंचाचा मुंडा कुठला असतो तर पाठीमागील मुंडा जो आहे तो 1.5 इंचाचा आहे. आणि हा जो मुंडा आहे आपण मी ह्याला मार्किंग केलेला आहे, म्हणजे हा जो आहे तो आपला समोरील मुंडा कितीचा आहे, एक इंच. इथेही लिहून घेऊयात आपण हे 1 इंच, हे जे आहे ते आपलं 1.5 इंच, म्हणजे समोरचा मुंडा 1 इंचाचा, पाठीमागील मुंडा 1 इंचाचा. आपण इथं लिहिलेला आहे समोरील 1.5 इंच, पाठीमागील 1 इंच, म्हणजे आपल्या परफेक्ट असं इथं लक्षात येईल. असे जर तुम्ही मुंड्याला आकार दिले ना तर तुमच्या मुंड्यामध्ये कधीही घोळ पडत नाही. एकच ट्रिक वापरली आपण, फक्त 1.5 इंच बाहेर गेलो आणि मग नंतर आकार दिले, आणि आकार बघू शकता आपले हे मुंड्याचे आकार बघू शकता इतके गोल आलेले आहेत ना, तर आपला ब्लाऊज चुकणार नाही, बिलकुल कुठेच चुकणार नाही. आपला इथं ब्लाऊज व्यवस्थित झाला तर आपण इथं क्रॉसपट्टी माप टाकून इथं कटोरी टाकली ना तर कटोरी आपली व्यवस्थित येईल. हे जे अंतर आहे ते आपलं परफेक्ट आल्यामुळं हा ब्लाऊज आपला समोर कटोरीच्या वरती जी साईडपट्टी असते ती एकदम प्लेन येईल, म्हणजे इथं चुना वगैरे बिलकुल पडणार नाही, फिटिंग परफेक्ट येईल, ब्लाऊज व्यवस्थित येईल. अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजला आकार द्या. मी इथं तुम्हाला फक्त मार्किंग केलेलं आहे, परफेक्ट उंची कशी घ्यायची ते दाखवले, समोरचा गळा कसा घ्यायचा, शोल्डर गळा रुंदी मुंडा कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे पॉईंट आपल्याला असे मार्किंग करायचे आहेत, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो. अशाच पद्धतीने तुम्ही एकदा मुंड्याला आकार देऊन बघा, तुमचा हा पॉईंट आहे तो एकदम व्यवस्थित येईल. त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने आकार देऊन घ्या, म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ह्यामध्येही काही अडचण आली तर नंतर कमेंट करून विचारा, आणि एकदा ह्या पद्धतीने आकार देऊन नक्की बघा आणि मला सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.